मागणी प्रकरणामध्ये आता विरोधी पक्षाची टीका करू लागले आणि राजीनाम्याची एकीकडे मागणी करतात, दुसरीकडे म्हणतायत की जे ड्रग्ज आहेत ते गुजरातहून येत आहेत नाशिक पुण्यामध्ये. असं आहे, त्यांनी काही केलं नाही, त्यांचं राज्य होतं, त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100-100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहेत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे. त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिवली कारवाई करते आहे. अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल. आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे, जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल. ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये, आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. या ड्रग्सच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल. पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे, आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे